उद्धव ठाकरे भाजप सोबत युती करणार निवडणूक निकालानंतर सर्वात मोठी घडामोड उद्धव ठाकरे पुन्हा महायुतीत येण्याचा प्रयत्न करणार उपाटा गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे हे महायुतीत येण्यासाठी भाजपच्या विविध नेत्यांकडे पायघडे घालत असल्याचा गौप्यस्फोट भाजपचे आमदार नितेश राणे यांनी केला आहे नुकताच विधानसभा निवडणुकीचा निकाल पुढे आला असून भाजप तीन राज्यात विजय मिळवला आहे त्यानंतर आता नितेश राणेंच्या गौप्यस्फोटामुळे राज्यातील राजकारणात चर्चेला उधाण आलं आहे नितेश राणे म्हणाले की उद्धव ठाकरे भाजपच्या विविध नेत्यांकडे पायगड्या घालत आहे कुठल्याही परिस्थितीत मला तुमच्या युतीत घ्या असं ते म्हणत आहेत ही गोष्ट त्यांच्या अत्यंत जवळच्या माणसाने काल रात्री मला फोन करून सांगितली त्यामुळे मी आता उद्धव ठाकरेंना आवाहन करतो की त्यांनी दिल्लीत खरगेंच्या बैठकीत इंडिया आघाडीचं सर्व पक्षांसमोर आपल्या दोन्ही मुलांच्या डोका हात ठेवून सांगावं की तुम्ही भाजपशी युती करण्याचा प्रयत्न केला नाही पुढे ते म्हणाले की एकीकडे भाजपवर टीका करायची नावं ठेवायची आणि दुसरीकडे काँग्रेसचं गुणगान गायचं खरग्यांच्या घरी जाऊन चहा नाश्ता करायचा आणि आतमधून गुपचूप भाजपशी युती करण्याचं लोटांगण घालत असाल तर त्याचं देखील स्पष्टीकरण इंडिया आघाडीच्या बैठकीत तुमच्या मित्रपक्षांना द्यायला हवं असं आवाहन नितेश राणे यांनी उद्धव ठाकरेंना केलं आहे यामुळे आता उद्धव ठाकरे पुन्हा भाजपसोबत युती करणार का या चर्चेचं उदान राजकीय वर्तुळात चर्चेत आहे याबद्दल तुमचे मता आम्हाला नक्की सांगा तुमचा सपोर्ट उद्धव ठाकरे की एकनाथ शिंदे याबद्दल देखील कमेंट करून नक्की सांगा उद्धव ठाकरेंनी पुन्हा भाजपशी युती केली पाहिजे की नाही याबद्दल देखील कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच फेडोरस बघण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका